स्टार्ट। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी विल स्टार्ट विद द न्यू शॉर्ट स्टोरी काबुलीवाला, विच इज रिटन बाय रविंद्रनाथ टागोर। ऍक्च्युली एवरीवन नोज रविंद्रनाथ टागोर। रविंद्रनाथ टागोर हे नाव ऐकलं की आपल्याला प्रत्येकाला त्यांचं आपल्या देशाला असणारं कॉन्ट्रीब्युशन माहिती आहेच, परंतु त्याचप्रमाणे ही इज ॲक्च्युली व्हेरी वेल नोन शॉर्ट स्टोरी रायटर। ही इज ॲक्च्युली बेंगाली रायटर, बट ही हॅज ट्रान्सलेटेड सो मे हिज ट्रान्सलेशन वॉज मेड फ्रॉम द बेंगाली टू इंग्लिश। म्हणजे ते त्यांनी बरंचसं साहित्य त्यांच्या बेंगॉली या मदर टंगमध्ये लिहिलेलं आहे, परंतु त्यांचं ते साहित्य खूप प्रसिद्ध असल्यामुळं किंवा त्या साहित्यामध्ये तेवढी पावर असल्यामुळं त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिश तसेच इतर अनेक भाषांच्यामध्ये झालेलं आहे। तर आज जी शॉर्ट स्टोरी आपण पाहणार आहोत ज्याचं नाव आहे काबुलीवाला, तर ती शॉर्ट स्टोरी पण आपल्याला त्या शॉर्ट स्टोरीमधून ह्युमॅनिटीचे कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजते। त्याचप्रमाणे आपण आत्ताच्या जगामध्ये पाहत असतो किंवा आत्ता आपण जे लाईफमध्ये जे आयुष्य असतं त्याच्यामध्ये आपण रिलेशनशिपला किती व्हॅल्यू देत असतो किंवा नाते किती जपत असतो किंवा एखाद्याच्या बाबतीत फ्रेंडशिप असेल तर त्याचं महत्त्व काय असतं, सो या सगळ्यांची माहिती आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून समजते। ही स्टोरी आहे ती त्याच्यामध्येही मिनी हे मुख्य कॅरेक्टर आहे। ॲक्च्युली मिनी इज वन स्मॉल 5 इयर्स ओल्ड चाइल्ड ऑर गर्ल। देन देअर इज काबुलीवाला इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर। देन देअर इज थर्ड कॅरेक्टर विच इज मिनीज मदर अँड फोर्थ वन इज मिनीज फादर। सो दीज आर द फोर मेन कॅरेक्टर्स इन द स्टोरी। या स्टोरीमध्ये हे चार मुख्य पात्र आहेत ज्याच्यामध्ये ही स्टोरी पूर्ण रिव्हॉल्व होत असते। सो इन द स्टार्टिंग ऑफ द शॉर्ट स्टोरी देअर इज मेन्शन अबाउट द क्युरियॉसिटी ऑफ एनी स्मॉल चाइल्ड। म्हणजे ज्यावेळी आपण लहान मुलं आपल्या डोळ्यासमोर आणत असतो त्याच्यामध्ये त्या लहान मुलामध्ये एक उत्सुकता असते प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत। आपण बघत असतो आपल्या आजूबाजूला लहान मुलं असतात, तर एक लहान मुलं असेल तर ते एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर आपण प्रिपेअर करत असतो, त्याच्याच वेळी त्यांचा दुसरा प्रश्न तयार असतो। सो इट इज नथिंग बट वन ऑफ द मोस्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ एनी स्मॉल चाइल्ड। जो कोणतंही लहान मुलं असू दे त्याच्या बाबतीत असं आपल्याला वैशिष्ट्य दिसत असतात, त्यांच्याप्रमाणेच मिनी इज ऑल्सो वन स्मॉल गर्ल। शी इज ऑलवेज आस्किंग सो मेनी क्वेश्चन टू हिज फादर। आणि ती लहान असल्यामुळे ती सतत आपल्या वडिलांना प्रश्न विचारत असते, आणि ज्यावेळी तिचे वडील प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी देण्याची तयारीत असतात त्यावेळी तिचा दुसरा प्रश्न ठरलेला असायचा। सो दिस इज द स्टार्टिंग ऑफ द स्टोरी। याच्यामध्ये मिनीचा असणारा स्वभाव आपल्याला समजतो, आणि मिनीचे वडील ॲक्च्युली ही इज ॲक्च्युली मेन्शन इन द स्टोरी ॲज अ रायटर अँड ही इज रायटिंग वन ऑफ द नॉवेल हूज मेन हिरो इज प्रताप सिंग। म्हणजे ते काहीतरी नॉवेल लिहित असतात त्याच्यामध्ये प्रताप सिंग हा हिरो आहे असं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि त्यावेळी मिनी सतत त्यांना डिस्टर्ब करत असते। फादर इज ऑलवेज ट्राईंग टू स्कीप हर, म्हणजे तिला बाहेर तिला टाळण्याचा प्रयत्न करत असतात तिची असणारी वडील। आणि ह्या स्टोरीमध्ये देर इज वन इन्सिडंट विच शोन देर इज एंट्री ऑफ द वन कॅरेक्टर ऑफ काबुलीवाला। त्याच्यामध्ये एक काबुलीवाल्याचं असणारी एंट्री दाखवलेली आहे। मिनी प्रश्न विचारत असते, दॅट टाईम शी लिसन्स वन ॲक्च्युली साऊंड ऑफ काबुलीवाला, आणि त्यावेळी ती काबुलीवाला असा आवाज करत बाहेर जाते दरवाज्यामधून। अँड दिस इज द फर्स्ट ॲक्च्युली फ्रेंडशिप और फर्स्ट इन्सिडंट ऑफ द फ्रेंडशिप बिटवीन मिनी अँड काबुलीवाला। ज्यावेळी ती काबुलीवाल्याला पाहते त्याच्यावेळी पहिला प्रसंग असा दाखवलेला आहे, शी फियर्स टू काबुलीवाला बिकॉज द काबुलीवाला वॉज विथ वन ब्लॅक बॅग। त्याच्याकडे त्याच्या एक झोळी असते काबुलीवाल्याकडं, त्याच्यामध्ये पीनट्स म्हणजे फ्रूट असतात तो विकण्यासाठी आलेला असतो, आणि त्याचं जे अवतार असतं त्याच्यामध्ये त्याचा जो वेश असतो तो एखादा हा व्हेंडर असतो, म्हणजे स्ट्रीटवरती तो फ्रूट्स विकत असतो किंवा पीनट्स विकत असतो, त्याच्यामुळे तुझा वेश हा घाबरण्यासारखा असतो। मग सुरुवातीला मिनी स्मॉल असल्यामुळे शी फियर्स टू हिम, म्हणजे ती घाबरते आणि घरामध्ये ते लपून बसते, आणि त्यावेळी काबुलीवाला तिला शोधत येतो आणि शी ॲक्च्युली ही आस्क अबाउट वेअर इज द स्मॉल गर्ल। म्हणजे तो विचारतो की ती लहान मुलगी मग अशी मला शोधते मी कुठे आहे। त्यावेळी तिचे वडील समजूत घालतात की काबुलीवाला एक पर्सन आहे त्याला घाबरण्याची काही गरज नाही,
तो ह्या आपल्यासारखाच एक व्यक्ती आहे, तो काहीतरी आपल्याला विकण्यासाठी आलेला आहे एक दिवस. तो मग त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की आपण त्याच्यासोबत बोललं पाहिजे. फ्रॉम द नेक्स्ट डे एव्हरी टाईम ॲक्च्युली द रायटर इज ॲक्च्युली टेलिंग ऑल द इन्सिडेंट्स टू द रीडर्स. म्हणजे त्याच्यामध्ये मिनीचे वडील आहेत, ते नॅरेटर म्हणून मेन्शन केले आहेत, ते प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगत आहेत. म्हणजे सांगतात की फ्रॉम द नेक्स्ट डे काबुलीवाला मिनी आर ऑलवेज स्पीकिंग टू इच ऑदर. म्हणजे जेव्हा जेव्हा तो बघायचा, म्हणजे मिनीचे फादर बघायचे, त्यावेळी ते दोघं सतत काही ना काहीतरी बोलत बसलेले असायचे. देअर वॉज समटाईम्स देर इज मेन्शन ऑफ सम जोक, देर इज अ लॉंग कन्व्हर्सेशन बिटवीन दे. आणि त्याच्यामध्ये तो पहिल्यांदा असं बघतो की मिनी वॉज लिसनिंग ऑल द थिंग इन अ सायलेन्स. आणि ते त्या वडिलांनी कधीच पाहिलेलं नसतं, म्हणजे आपली स्वतःची मुलगी इतकी शांत बसते, ते त्यांना पहिल्यांदा समजतं आणि ती काबुलीवाल्याची प्रत्येक गोष्ट ऐकत असते. मग हे हा जो चेंज असतो तो या स्टोरीमध्ये दाखवलेला आहे. पुढे जात असताना आपल्याला याच्यामध्ये असं समजतं की ज्यावेळी ह्या दोघांच्यामध्ये फ्रेंडशिप होत असते, देर इज वन जोक मेन्शन बाय बोथ ऑफ देम. व्हॉट इज इन युअर बॅग इज द क्वेश्चन आस्क बाय द मिनी, अँड द आन्सर ऑफ द काबुलीवाला इज देर इज एलिफंट इन माय बॅग. म्हणजे त्यावेळी हा प्रश्न सतत विचारला जायचा ज्यावेळी ते कम्युनिकेशन स्टार्ट किंवा कन्व्हर्सेशन स्टार्ट करायची. त्यानंतर देर इज अनदर क्वेश्चन, व्हेन विल यू गो टू युअर मदर इन लॉज हाऊस. म्हणजे तू तुझ्या सासरीकडे जाणार आहेस, हा प्रश्न मिनी काबुलीवाल्याला विचारायची. अँड देर इज डबल मिनिंग बिटवीन दिस बिटवीन दिस टाईप ऑफ क्वेश्चन. त्याच्यामध्ये याचं डबल मिनिंग आहे. त्याच्यामध्ये मदर इन लॉज हाऊस म्हणजे आपण सासरी जाणार असं म्हणतो, परंतु या दोघांमध्ये जोक व्हायचा त्याच्यामध्ये काबुलीवाला असं सांगायचं की मदर इन लॉज हाऊस म्हणजे एक जेल असतं, म्हणजे त्याला जेल आम्ही म्हणत असतो आमच्या भाषेमध्ये. कारण तुम्ही जसं माहेरी सासरी जाता त्यावेळी त्याच्यामध्ये तुमचं आयुष्य बंदिस्त असतं, तसं पण आम्ही पण ज्यावेळी मदर इन लॉ म्हणजे लॉज हाऊस असतं ते पण एक जेल असतं, त्याच्यामध्ये सर्व बंदिस्त असतं. अशा प्रकारचं म्हणजे त्या स्टोरीमध्ये ते दोघं हसायचे. सो इट इज नथिंग बट वन ऑफ द जोक विच इज ॲक्च्युली टोल्ड बाय द रायटर इन द शॉर्ट स्टोरी. ही स्टोरी पुढे रिव्हॉल्व होत असते, ज्याच्यामध्ये मिनीज मदर इज डाऊटिंग द फ्रेंडशिप बिटवीन काबुलीवाला आणि मिनी. मिनीच्या आईला त्यांचं संदिग्ध वाटायचं, हे म्हणजे काबुलीवाल्याचं रोज येऊन तिच्याशी बोलणं, किंवा काही वेळेस तो काहीतरी पीनट्स द्यायचं तिला आणि त्याचे पैसे घ्यायचं नाही, पैसे दिले तर तो परत यायचा. सो इट इज समवॉट डाऊटफुल रिलेशनशिप द मिनीज मदर थिंक्स अबाउट बोथ ऑफ देम. जे मिनीच्या आईला तशा प्रकारचं वाटत असायचं. इथपर्यंत स्टोरी एकदम चांगल्या वेळी फ्रेंडशिप वेळी जात असते. त्याच्यामध्येच काय होतं, देर वॉज वन इन्सिडंट मेन्शन इन द स्टोरी दॅट देर इज काबुलीवाला अँड ऑल द नेबर्स आर देअर बिकॉज अँड पोलिसमॅन ऑल्सो विथ काबुलीवाला. मग त्याच्यामध्ये मध्ये स्टोरीमध्ये दाखवलेलं आहे की काबुलीवाला तिथं आहे, त्याच्याभोवती पोलीस आहेत, त्याच्या हातामध्ये वेड्या घातलेल्या आहेत. त्यावेळेस असं समजतं की काबुलीवाला असतो तो काही ग्राहकांच्याकडून त्याची उधारी घेत असतो ते, आणि त्यावेळी तो जो ग्राहक असतो तो त्याचे पैसे द्यायचं नाकारतो. त्यावेळी काबुलीवाला स्टॅम्प्स टू हिज कस्टमर, म्हणजे तो त्याच्यावरती छापून हल्ला करतो आणि तो प्रसंग असतो त्याच्यामुळे पोलिसांनी त्याला पकडलेला असतं. अँड आफ्टर दॅट इन्सिडंट ॲक्च्युली काबुलीवाला वॉज वेन टू द जेल, आणि त्याच्यामध्ये काबुलीवाला जेलमध्ये गेलेला आहे. अँड ऑल द थॉट्स अबाउट काबुलीवाला ऑलरेडी चेंज बिकॉज नाव काबुलीवाला इज नथिंग बट वन ऑफ द क्रिमिनल. ज्या प्रसंगाने तो गुन्हेगार बनलेला आहे सगळ्यांच्या नजरेमध्ये. आफ्टर पासिंग मेनी इयर्स म्हणजे खूप वर्ष निघून जातात आणि त्याच्यामध्ये मिनी इज नाव ॲट द एज ऑफ द मॅरेज, म्हणजे मिनीचं लग्नाचं वय झालेलं आहे. आणि तो ज्यावेळी जेलमधून बाहेर येतो त्याच्यावेळी तो पहिल्यांदा सुरुवातीला मिनीच्या घरी येतो. अँड द डे वॉज ऑफ द ऑस्पिशियस डे ऑफ मिनीज मॅरेज, मग त्यावेळी मिनीचं मॅरेजची तयारी झालेली असते किंवा होणार असते त्या दिवशी लग्न. आणि त्याचवेळी काबुलीवाला त्यांच्या घरामध्ये येणं अक्षपूर्ण असं वाटतं पडल्यानं तिच्या. आणि काबुलीवाला आस्क अबाउट लिटल मिनी, वेअर इज लिटल मिनी, ते त्याच्या लक्षात पण असतं की एवढा टाईमपास झालेला आता त्याच्यामुळे मिनी मोठी झाली असेल. मग त्यावेळी तो म्हणतो मिनी कुठं आहे, वडिलांच्या मनामध्ये येतं की नको सांगाय. मग मिनीज फादर टोल्ड हिम दॅट
कैन यू कम अनदर डे. सो तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊ शकता का? आज मी नाही तुम्हाला भेटू शकणार. तो नाराज होऊन परत यायला निघतो आणि त्याच्यामुळे त्यांना तिच्यासाठी थोडी पिनट्स दिली. लहानपणी तो तिला सतत द्यायचं ते आणलेलं असतं आणि त्याच्या स्वतःच्या नसतं, त्यांना दुसऱ्याकडे घेऊन आणलेलं असतं. मग तो नाराज होऊन जायला लागतो. त्यावेळी रायटरला असं वाटतं किंवा मुलीच्या भावाला असं वाटतं की करायचं आपण म्हणजे माणूस नसल्यासारखं तर वागत नाही ना. तो त्याला परत बोलवतो आणि मिनीला पण हाक मारतो. त्यावेळी ज्यावेळी मिनी येते त्या ठिकाणी त्यावेळी ती खूप मोठी झालेली असते आणि ज्यावेळी तो तिला विचारतो आर यू गोईंग टू मदर इन लॉज हाऊस, जो जोक ते लहानपणी करत असायचे, त्यावेळी ती खूप त्याला असते. याच्यामध्ये आपल्याला समजतं की हाऊ कॅन एनी रिलेशनशिप चेंजेस बाय द टाईम. जे टाईम पास झाल्यानंतर कुठलं पण आता कसं बदलत असतं याच्यातून समजतं. लहान असताना ते मोठे मोठे हसायचे पण आता देर वॉज लिमिटेशन इन अ रिलेशनशिप. जे त्यांच्या दोघांच्या म्हणजे तेवढं आता ते फ्री नव्हते. लहानपणी जे बोलायचे ते आता फ्रीडम राहिले नव्हते. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर विच इज मेन्शन इन द स्टोरी. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आपल्याला समजते की काबुलवाला वॉज केम फ्रॉम काबूल. काबूलमधून तो आलेला असतो आणि त्यावेळी हे सगळं झाल्यानंतर तो शेवटी रायटरला सांगतो किंवा मिनीज फादरला सांगतो आय वॉज ॲक्च्युली सी माय डॉटर इन युअर डॉटर.